गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या जाण्यानं देशानं एक पारदर्शी आणि उमदं व्यक्तिमत्व गमावलं आहे. त्यांच्या कारकिर्दीविषयी बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार निळू दामले आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. माननीय गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरजी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत गोव्यामध्ये कार्यरत होते आणि असं एक समर्पित व्यक्तिमत्व आपण आज गमावलंय, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण काय सांगाल? गोव्यातली माणसं त्यांना जी ओळखतात, गोव्याच्या बाजारात पिशवी घेऊन मासे खरेदी करताना मुख्यमंत्री असतानासुद्धा पर्रिकर लोकांना दिसत असत. साधारणपणे आपल्या देशात जी पुढाऱ्यांची प्रतिमा असते, म्हणजे तामझाम असतो, आसपास माणसं असतात पुढे मागे, असं काही नसणारा हा एक माणूस गोव्यामध्ये स्कूटरवरून, आणि त्यांचा वेषही गमतीशीर होता, म्हणजे ते एक बुशर्ट असायचा. 60-70 इथल्या काळात जी माणसं वापरत असा एक बुशर्ट, एक लांब चष्मा आणि ते पेन लटकावलेलं, असं ते स्कूटरवरून, म्हणजे साधारणपणे कोणी जर त्यांना पाहिलं ना तर हा मुख्यमंत्री आहे असं वाटणार नाही असा माणूस होता. आणि हे त्यांचं वागणं मंत्रालयात होतं, पक्षाच्या कार्यालयात असायचं, माणसं त्यांना भेटायला जात असत, उद्योगपती किंवा बाकीची माणसं, त्यांच्याशी सुद्धा त्यांचं असंच वागणं असायचं. आणि त्यामुळे जी लोक त्यांच्या संपर्कात आली, त्यांचे सहकारी म्हणा किंवा बाकीची माणसं म्हणा, त्यांना हा माणूस एक सभ्य, चांगला, आपल्यातला माणूस असा त्यांच्या डोळ्यासमोर येत होता. सत्ता असं म्हटल्यानंतर जे सभोवताली जे असतं ना वलय, आणि तसं काही नाही, हा आपल्यातला माणूस आहे, आपण याच्याकडे जाऊ शकतो, आपण याच्याशी बोलू शकतो, आपले प्रश्न सोडवू शकतो, ऐकून घेऊ शकतो असं लोकांना वाटायचं. आणि हे असं व्यक्तिमत्व अलीकडच्या काळामध्ये फार तुरळक दिसतं आपल्याला. तीन शब्दांची एक सरमिसळ आपल्याला झालेली दिसते, एक IITian, राजकारणी आणि तरीही सामान्य व्यक्तिमत्व. असं असलेलं व्यक्तिमत्व गोव्याच्या राजकारणामध्ये किंवा गोव्याच्या सामाजिक विश्वामध्ये त्यांचं योगदान काय सांगाल आपण? गोव्याच्या सामाजिक, आता काय काय म्हणूया आपण, म्हणजे गोवा हे एक तर अनेक प्रकारच्या माणसांचं जग आहे, म्हणजे हिंदू आहेत, ख्रिश्चन आहेत, धार्मिक आहेत, तेढ म्हणूया, तणाव म्हणा हे गोव्यात असतातच. प्लस गोवा आहे तसं सुशेगात खुशाल चेंडू लोकांचं एकूण सगळं प्रकरण, लोक छान, आता सुद्धा लोक संध्याकाळी गोवा बंद असतात, संध्याकाळी झालं की गोवा बंद होतं. अशा या सगळ्या वातावरणात लोकांना बरोबर घेऊन जाणं, म्हणजे ते संघाचे होते, संघाच्या धर्मविषयक काही कल्पना आहेत त्या लोकांना माहिती आहेत. असं असून सुद्धा मुसलमानांच्या मध्ये किंवा ख्रिश्चनांच्या मध्ये त्यांचं मिसळणं होतं, म्हणजे आपल्या असं लक्षात येतं की ते जरी भाजपचे असले आणि संघाचे असले, समर्पित होते, म्हणजे संघातले बंडखोर वगैरे नव्हते, ते संघाचेच होते, भाजपचेच होते, पण असं असताना सुद्धा जो एक राजकारणामध्ये जो ओपननेस लागतो, म्हणजे पलीकडच्या माणसाकडे जाऊन त्याला अप्रोच होणं, त्याच्याशी संबंध ठेवणं, हे त्यांच्यामध्ये होतं. आणि त्यामुळे असं म्हणूया की ती एक पिढी अशी होती की जी राजकारणामध्ये सामान्यतः फारसे शत्रू निर्माण करणारी माणसं होती, आणि त्यामुळे गोव्यामध्ये सुद्धा पाहाल की त्यांच्याबद्दल आक्षेप असणार लोकांना, काही ज्यांचे प्रश्न सुटत नाहीत, अनेक अनेक गोष्टी असणार, पण तरी सुद्धा त्यांच्याबद्दल वाद झाले, त्यांच्या निषेधाचे मोर्चे निघाले, त्यांच्यावर प्रचंड गदारोळ माजला, असं गोव्यामध्ये काही घडलेलं नाही. याचं कारणच मुळामध्ये ते त्यांचं व्यक्तिमत्व शिकले सवरलेले होतेच होते, परंतु एक लोकांमध्ये मिसळणं आणि एक सज्जनपणा हा भाग त्याच्यामध्ये फार मोठा होता. एक आपला माणूस, सामान्य माणूस अशी जी त्यांची प्रतिमा आपण आता वर्णन केली, त्याचबरोबर ते देशाचे संरक्षण मंत्री असताना धडाडीचं कामही त्यांच्याकडून घडलं, म्हणजे सर्जिकल स्ट्राईकचं, तर त्या काळाचं वर्णन आपण कसं कराल? आता सर्जिकल स्ट्राईक वगैरे हा जो प्रकार आहे ना, त्याची मुळात एक गंमत अशी आहे की हे सगळं प्रकरण प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी हाताळत होते. नरेंद्र मोदीच्या कामाची शैली अशी आहे की सामान्यतः त्यांनी सांगायचं आणि लोकांनी ऐकायचं अशी कामाची पद्धत आहे, बाकीचे 50 लोक बसले असं होत नाही. आणि त्यामुळे तो निर्णय उघडच आहे की नरेंद्र मोदीने तो निर्णय घेतला आणि मग तो अंमलात आणण्याची जबाबदारी ही पर्रिकरांवर होती. तर आपण असं म्हणूया की त्या काळामध्ये सर्जिकल स्ट्राईक झाला असेल किंवा वादग्रस्त राफेलच्या प्रकरणात सुद्धा ते संरक्षण मंत्री होते आणि ते सह्या करायला सुद्धा ते होते, तर ह्या सगळ्या गोष्टी ते होते. आपण असं म्हणूया की सामान्यत मोदींच्या मार्गदर्शनाखाली
मोदींच्या शिस्तीत किंवा आपण म्हणू भाजप किंवा संघ ज्या एका शिस्तीत वाढतो त्या शिस्तीचं पालन करत करत ते होते आणि त्यामुळे जे काही निर्णय असतील ते त्या अर्थाने असे होते. त्याची अंमलबजावणी त्यांनी योग्य प्रकारे पाहिजे तशी केली होती. पर्रिकर उच्च शिक्षित होते आपण बोललोच आणि त्यांची राहणी साधी होती हेही आपल्या बोलण्यातून चर्चेतून आलं. तो गोव्यामध्ये जो जनमानसावर त्यांचा होता जो प्रभाव होता की हा आपला माणूस असा माणूस राजकारणामध्ये असणं आज आपण कुठल्या दृष्टीने त्यांच्याकडे बघता की हे असे राजकारणी असावेत का जो एक पिंड आहे आपल्याला जी दिसते प्रतिमा तसं असायला पाहिजे. नाही हे राजकारणात विशेषतः अलीकडच्या काळामध्ये हे एक अभ्यास करण्यासारखा विषय आहे की राजकारणात आपल्यापेक्षा वेगळ्या मतांची जर माणसं असतील किंवा वेगळ्या प्रवृत्तींची वेगळ्या व्यक्तिमत्वाची माणसं असतील तर अशा माणसांच्या बरोबर सुद्धा जगणं सहजीवन म्हणजे शिवगाळ केली त्यांना बाद करून टाकलं वगैरे असं अशी पद्धत भारताच्या राजकारणामध्ये नाही. खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ते बदलतं की काय अशी शंका येते परंतु ही जी भारतातल्या राजकारणाची पद्धत आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणं सांभाळणं तुम्हाला सांगतो सांभाळण्याची गोष्ट आहे. म्हणजे विशेषतः गोव्यासारख्या ठिकाणी जो माणूस राजकारणामध्ये वाढतो खेड्यामध्ये तर गोवा काय खेड्यासारखंच आहे. खेड्यामध्ये माणसं एकमेकाशी वैर नाही करत कधी कारण त्यांची घरं शेजारी शेजारी असतात दररोज एकमेकाबरोबर त्यांना राहायचं असतं त्यामुळे खेड्यातली माणसं विशेषतः ही एकमेकाला सांभाळून घेऊन पुढे जात असतात. राजकारणात सुद्धा खेड्यातला माणूस आपल्या प्रतिस्पर्ध्याचा नायनाट नाही करणार तो म्हणजे ठीक आहे निवडणूक आली की भांडतात निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकत्र येतात. ही जी राजकारणातल्याची पद्धत आहे आणि मला वाटतं भारताच्या राजकीय चारित्र्याचा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे हा त्यांच्या व्यक्तिमत्वात होता. म्हणजे गोव्यामध्ये तुम्हाला म्हण की ख्रिश्चन होते मराठी होते हिंदू होते काही प्रमाणात बाकीची माणसं होती विविध प्रकारची माणसं गोव्यामध्ये होती विविध विचारांची माणसं गोव्यामध्ये होती त्यामुळे गोव्यातलं राजकारण हे नेहमी फार गमतीचं असतं. गोव्यातला माणूस केव्हा कुठून कुठल्या पक्षात जाईल आणि काय करेल काय सांगता येत नाही आणि गोव्यामध्ये सत्ता स्थापन करणे फार नाजूक काम असतं ते काही सरळ होत नाही. परंतु हे सगळं घडत असताना ह्या लोकांना बरोबर घेऊन आपलं राज्य पुढे न्यायचं म्हणजे नंतरच्या काळामध्ये किंवा या सत्तेच्या चढावडीमध्ये कटुता निर्माण न होता सांभाळून घेऊन पुढे जाणं नावाची गोष्ट येणार ही त्यांच्या कल्चरमध्ये त्यांची व्यक्तिमत्वामध्ये होती आणि मला असं वाटतं की ही ह्याच्याकडे लोकांनी पाहिलं पाहिजे हे आपल्याला आवश्यक आहे. एक पक्षीय निष्ठेचं नक्कीच ह्याच्यामध्ये प्रतीक आहे आपल्याला दिसतंय पण त्याचबरोबर कामावरची निष्ठा अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते एवढा गंभीर आजार असताना सुद्धा ते या ठिकाणी त्यांचे लढवय्या वृत्ती म्हणा आणि पक्षाची गरज म्हणा या दोन्ही दृष्टीने कसं बघता तुम्ही. नाही दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे एकतर तो लढवाया होता उघडच आहे म्हणजे नाकात नळी असते आणि ते कॅथेटर लावलेलं असतं अशा अवस्थेमध्ये ते सर्व ठिकाणी फिरत होते. बरं हे करत असताना त्यांचे निर्णय घेणं जे होतं ते शांतपणे चालू होतं म्हणजे त्यांच्या ह्या सगळ्या आजाराच्या काळामध्ये काही वादग्रस्त निर्णय झाले वगैरे असं काही घडल्याचं दिसत नाही. जेवढं त्यांना जमेल तेवढं त्यांनी केलं तेव्हा कामाला ते समर्पित होते यात वादच नाही. त्यांचं हे समर्पित असणं हे आजच्या काळामध्ये एका परीने अशा अर्थाने समजून घ्यायला पाहिजे की आपण आपलं जे काम म्हणून स्वीकारलेलं आहे हे आपलं काम आपण पार पाडणं. अलीकडे तुमच्या लक्षात येईल की राजकारणातली माणसं असोत कॉर्पोरेट्समधली माणसं असोत किंवा समाजातल्या इतर स्थरातली माणसं असोत आपलं काम सोडून इतर गोष्टींकडे जाण्याची वृत्ती फार असते. तसं यांच्या बाबतीने नव्हतं मी मुख्यमंत्री आहे ना मग मी माझं काम 24 तास माझं मी काम करेन घरी करेन दारी करेन जिथे राहील तिकडे मी करेन आणि मग फायली असो प्रकरणं असो जिथे जाईल तिथे लोकांसाठी मी काम करत राहीन आणि इतर उद्योग कोट अनकोट करणार नाही. हे मला असं वाटतं की एकूणच सार्वजनिक जीवनामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. अलीकडे असं होत नाही लोक बाकीचे धंदे करत फिरतात. गोव्यात त्यांनी ते केलं नाही आपलं काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं आणि मला असं वाटतं की हा आताच्या सार्वजनिक चारित्र्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जो त्यांच्या बाबतीमध्ये फार वाकडण्यासारखा होता. खरोखर महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला की सार्वजनिक चारित्र्य आणि राजकारणच नाही तर सगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींनी पूर्ण निष्ठेने आपल्या कामामध्ये झोकून द्यायला पाहिजे ते प्रत्येकाने करणं हीच कदाचित त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आज आपण इथे आलात आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल चर्चा केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.